3 महिन्यांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी केले आहे. येथील टिळक भवनस्थित प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी तसेच राजस्थानच्या महिला व बालकल्याण मंत्री ममता भूपेश, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲडव्होकेट चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अखिल भारतीय महिला काँग्रेसचे सरचिटणीस जेनेट डिसुजा, राष्ट्रीय सचिव नुरी खान, आकांक्षा ओलाक, संध्या सव्वालाके, लीगल सेलच्या राष्ट्रीय समन्वयक सुशीबेन शहा, माजी प्रांताध्यक्ष कमलताई व्यवहारे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अजंता यादव, सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक चित्रा बाथम, आमदार कृष्णबानू खलिफे आदी मान्यवर वर्ग उपस्थित होता. या बैठकीसाठी भर पावसातही संपूर्ण महाराष्ट्रातून महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बैठकीला ॲडव्होकेट चारुलता टोकस, सचिन सावंत, ममता भूपेश यांनी विशेष मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करत असून महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरं जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे असे सचिन सावंत म्हणाले. तसेच परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभीर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा असे ममता भूपेश म्हणाल्या.